आणि यानंतर पुढची बातमी. आग्रा किल्ल्याच्या दिवाने आम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य गाथा पुन्हा एकदा गुंजणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 394 जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष आणि डिजिटल माध्यमातून 2 कोटी शिवभक्त सहभागी होतील. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित असतील. या शिवजयंती विषयीच्या कार्यक्रम आयोजनासंदर्भात विनोद पाटील यांच्याशी बातचीत केली आहे कृष्णा केंडे यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यावर्षी देखील आग्र्यात केली जाणार आहे आणि या आग्र्यातील शिवजयंतीचं आयोजन विनोद पाटील यांनी केलं आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून की हा सगळा सोहळा नेमका कसा असेल. पहिल्यांदा सांगा की आग्र्यात पुन्हा एकदा शिवजयंती साजरी करण्याचा काय तुमचा मानस आहे? बघा, मागच्यास आपण बघितलं, शिवभक्तांचा प्रचंड संघर्ष झाला. माननीय दिल्ली उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला, राज्य सरकार त्याच्यामध्ये सहआयोजक झालं. यावर्षी देखील परवानगीची आम्ही मागणी केलेली आणि अद्याप अजून परवानगी मिळालेली मिळेल अशी अपेक्षा. यावर्षी देखील दिमाखदार सोहळा आहे. महाराजांचा जन्म उत्सव सोहळा आम्ही त्या ठिकाणी दाखवणार आहोत. पाळणा नंतर लेझर शो एक आकर्षण असणार आहे. महाराजांवरचे गीतं असणार आहे, सांस्कृतिक नृत्य असणार आहे आणि मान्यवरांची त्याच्यामध्ये उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याचं खरोखर जर वैशिष्ट्य असेल तर 2 कोटीपेक्षा अधिक शिवभक्त याच्यामध्ये डिजिटली सहभागी होणार आहे. तो आर्कोलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मालकीचा तो केलेला असल्यामुळे फक्त 500 लोकांना आम्हाला परवानगी मिळालेली आहे आणि प्राथमिक स्वरूपात 500 शिवभक्त त्या ठिकाणी जाऊन जयंती साजरी करून थेट प्रत्यक्ष 2 कोटी लोकांना आम्ही दाखवणार आहोत. कोणकोण अतिथी म्हणून उपस्थित असतील या कार्यक्रमात? राज्य सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे साहेब, राज्याचे मंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेब, तसेच मुख्य अतिथी म्हणून विशेष अतिथी म्हणून छत्रपती उदयन महाराज देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आणि सर्व मान्यवर या सोहळ्याला उपस्थित. स्थानिक दिल्लीतले जे मराठा समाज आहे किंवा जे शिवजयंती साजरी करण्यासाठी येऊ शकतात त्यांनी कसं यायचं तिथे? हे बघा, परत एकदा स्पष्ट करतो, फक्त मराठा समाजाची जयंती नाही, 18 पगड जातीची जयंती. आम्हाला जे काही परवानगी मिळाले त्यांची नावांची यादी आम्ही या अगोदर आर्कोलॉजीला दिलेली आहे आणि सर्वांनी डिजिटली याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वेगवेगळ्या माध्यमातून याच्यात डिजिटली सहभागी व्हायचं आहे. धन्यवाद. हे होते विनोद पाटील आणि यावर्षी देखील आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि 19 फेब्रुवारीला ही शिवजयंती आपल्याला ऑनलाईन देखील पाहता येईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.